हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सुमेध, तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. गोसे खुर्द डॅमवर आलेलो आहे. मागे एक व्हिडिओ बनवलेला होता, पण तेव्हा इतकी रिव्हर काही ओव्हरफ्लो झालेली नव्हती, त्याच्यामुळे काही खूप मोठा व्हिडिओ बनवलेला नव्हता. पण आता रिव्हर जी आहे सगळीची सगळी ओव्हरफ्लो झालेली आहे. सगळ्याचा सगळा नजारा माझ्या डोळ्यासमोर आहे. सगळ्याचं सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे, एंडपर्यंत पहा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल म्हणून आताच लाईक करून द्या. तर ही बघा नदी आणि हा डॅम या बाजूनी आहे. आणि तुम्ही हे जे मधात फ्लो बघताय, हा तोच फ्लो आहे. सगळ्याचा सगळा फ्लो तिथून जातो आहे. समोर तुम्ही जर बघत असाल तर तिकडे ती नदी आहे. म्हणजे मी पुढे घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला समोरून मला डॅमसुद्धा दाखवता येईल. तर हा बघा डॅम, असं सगळं पाणी आणि हा तलाव. मित्रांनो, ॲट प्रेझेंट मी त्या तलावाच्या पारीवर उभा आहे. 8 च्या 8 दरवाजे ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जे सगळं दृश्य आहे ते एकदम भयानक दृश्य दिसत आहे. त्याच्यामुळेच या नदीला पूर आलेला आहे. आणि पुढे जाऊन आता एक गाव आहे पवनी म्हणून, मी त्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे आजूबाजूच्या गावात पाणी शिरलेलं आहे आणि कशाप्रकारे ती नदी वाहत आहे, ते सगळ्याचा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंतच पाहा, अजून संपलेला नाही. म्हणजे बाकीचा तिकडचासुद्धा मी तुम्हाला नजारा दाखवता येईल. आणि इथून आता निघतो आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सिंधपुरी गावाला. आणि सिंधपुरी गाव म्हणजे पवनीच्या या बाजूला आहे. आणि तुम्ही बघू शकता हाच तो रस्ता जो स्तूपाकडे जातो, इथे मी उभा आहे ना, हा रस्ता सरळ स्तूपाकडे जातो. आणि हे गाव पूर्ण पाण्याखाली आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पुढे ते हॉस्टेल आहे आणि ते हॉस्टेलसुद्धा पाणीखाली आलेलं आहे. इकडे समोर स्तूप आहे, तोसुद्धा सगळ्याच्या सगळं पाणीखाली आलेला आहे. एक माणूस बसलेला आहे तिथे बोटवर. मी तुम्हाला आता नदीसुद्धा दाखवतो. मित्रांनो, मी या इथे सिंधपुरी गावाच्या त्या चौकात उभा आहे. आणि इकडनं तुम्ही बघता हा आहे नागपूर हायवे. इकडनं सगळ्या नागपूरच्या ज्या गाड्या आहेत ह्या इकडनं येत आहेत. कारण भंडाराला नागपूर आणि भंडाऱ्याच्या मधामध्ये, म्हणजे भंडाऱ्याच्या आतमध्ये शिरताना वैनगंगा नदी आहे. ती वैनगंगा नदी ओव्हरफ्लो झालेली आहे आणि गावातसुद्धा पाणी शिरलेलं आहे. त्याच्यामुळे तिथून लोकांना जाऊ देत नाही. तर ते इकडच्या शॉर्टकटनी इकडून येऊन मग या मार्गाने लोक जात आहेत. पुढे जाऊनसुद्धा मी तुम्हाला काही अजून दाखवणार आहे नदी. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. खूपच खतरनाक अशी कंडिशन झालेली आहे इकडे. तर हे बघा मित्रांनो, रस्त्याच्या या बाजूला घरात कसं पाणी शिरलेलं आहे. बैलांना सगळं बाहेर काढलं, इकडे बांधलेलं आहे. खूपच खतरनाक कंडिशन आहे. मी पुढे चाललेलो आहे आता या रस्त्याने. हे बघा पूर्णच्या पूर्ण ट्रॅफिक इकडनं येत आहे. तर हे बघा मित्रांनो, हा तो स्तूपा आहे पुढे. आणि हे बघा कशाप्रकारे पाणी इथे सगळं झालेलं आहे. हा रस्ता खूप आता रहदारीचा झाला आहे, कारण सगळी ट्रॅफिक इकडनं जात आहे. तर मित्रांनो, मी आता इकडे माझ्या मागे बघताय ना, हा सिंधपुरी गाव आहे. आणि सिंधपुरी गावाच्या जवळ मी इथे समोर पूल आहे, त्या पुलाच्या जवळ मी उभा आहे. आणि तिथून आता इतकं खतरनाक झालेलं आहे, कारण मी जेव्हा सकाळी याच रस्त्याने गेलो तेव्हा पाणी तितकं नव्हतं, बट आता पाण्याची अजून जास्त विसर्ग झालेला आहे. त्याच्यामुळे पाणी खूपच वाढलेलं आहे. आणि जिकडे तिकडे जेव्हा आता हे जे माझ्या मागचं गाव बघताय, हे सगळेचं सगळं पाण्याखाली आलेलं आहे. आणि ही जी वैनगंगा नदी आहे दोन्ही थडीनी वाहत आहे. इतकं खतरनाक हा सगळा दृश्य आहे. सगळी जी सगळी ट्रॅफिकसुद्धा इकडून जात आहे, कारण तिकडे भंडारा नागपूर जो हायवे आहे हा बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा सगळीची सगळी जे ट्रॅफिक आहे याच रस्त्याने चाललेली आहे. आणि पूर्णच्या पूर्ण म्हणजे सकाळपेक्षासुद्धा आता खूप जास्त पाणी वाढलेलं आहे. आणि जे नदी आहे, पूल आहे, एकदम खतरनाक नदी पूर्ण भरून वाहत आहे. आणि पूल जे आहे त्या पुलाच्या एकदम थोडं अंतरावर पाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा
खूपच खतरनाक एक नजारा दिसतोय. माझ्या मागे जे गाव बघताय हे गाव आहे सिंधपुरी. या गावातील पाणी शिरल्यामुळे या गावातली जे लोक आहेत यांना नवीन सिंधपुरी या गावामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे, स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. प्राथमिक शाळेमध्ये सगळ्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. तर आता मी पुढे निघतो आहे आणि पुढे सुद्धा काही असेल तर ते मी तुम्हाला सगळं सांगतो. तर हे बघा मित्रांनो, हे आहे सिंधपुरी गाव आणि हे बघा इथे सगळे जनावरं बांधलेले आहेत आणि हे बघा पाणी कसं इथपर्यंत आलेलं आहे. आणि हेच नाही तर इकडे या बाजूला सुद्धा हे बघा ही नदी आहे ती. आणि हा पूर्ण रहदारीचा रस्ता झालेला आहे. लोकांची गर्दी पहा. आणि या गावातली लोकं जसं मी बोललो की त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, या रिव्हरच्या पूलवर उभा आहे आणि हे बघा कशी वाहत आहे. या बाजूनी सुद्धा दाखवतो तुम्हाला तेव्हा किती मोठं पात्र झालेलं आहे. तिथून ते नदी तशी मोडलेली आहे त्याच्यामुळे पात्र इतकं मोठं झालेलं आहे. खूपच खतरनाक नजारा आहे मित्रांनो. पुढे चाललेलो आहे. तर हा सगळा व्हिडिओ होता मित्रांनो, सगळा आजची लेटेस्ट न्यूज आहे. आजची तारीख आहे 30 ऑगस्ट आणि हा आजचा लेटेस्ट व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी भेटतो परत अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलला बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.